सदर संस्थेचं प्रकरण टोटल न्याय प्रविष्ट आहे, ह्यांच्या सर्व केसेस धर्मादाय असेल, हायकोर्टाचं इथं पेंडिंग आहे, असे कोणतेही संचालक मंडळ सध्या केमॅट स्कूलचं कागदावर अस्तित्वात नाही, त्याला मान्यता मिळालेली नाही, त्या संस्थेला व शाळेला कोणतेही वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव मान्य करणार येणार नाही असे गांभीर्याने नोंद घे असा सज्जड दम शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक व बोगस सचिव डॉक्टर विजय नेमगोंडा पाटील यांना शिक्षण विभागाने नोटीस काढलेली. 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचालित केम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जत ह्या हायस्कूलमध्ये जो 3 महिन्यापूर्वी बोगस घोटाळा झाला होता अनुकंपाच्या भरतीचा, तो अनुकंपाच्या भरतीचा घोटाळा आम्ही माहिती अधिकाऱ्याखाली उघडकीस आणून सदर मुख्याध्यापक व जे संचालक मंडळ होतं यांना शिक्षण उपसंचालक यांनी फ्रॉड घोषित केलं होतं. इतकी गोष्टी मध्यंतर काळात घडून गेल्या असताना सदर मुख्याध्यापक व संचालक मंडळ जे बोगस संचालक मंडळ आहे यांनी दिनांक 11/6 एका वर्तमानपत्रात नवीन पदांची भरतीची जाहिरात दिली आहे, प्रसिद्धी केली आहे. सदर भरतीची मुलाखत दिनांक 13/7/2024 रोजी होणार आहे. यापूर्वी घोटाळे झालेले सदर संस्थेचं प्रकरण टोटल न्याय प्रविष्ट आहे, ह्यांच्या सर्व केसेस धर्मादाय असेल, हायकोर्ट असेल इथं पेंडिंग आहे, असे कोणतेही संचालक मंडळ सध्या केमॅट स्कूलचं कागदावर अस्तित्वात नाही, त्याला मान्यता मिळालेली नाही, त्यामुळे आम्ही ह्या सर्व गोष्टींची उहापोह करून सर्व माहिती अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आम्ही शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या समोर ठेवली व त्यांनी दिनांक 28/6 रोजी एक पत्र जाहीर केले. या पत्रान्वये उपरोक्त संदर्भ विषय अनुसरून जो काही वर्तमानपत्रात जाहिरात जाहीर केली होती या सबब म्हणून त्या संस्थेला व शाळेला कोणतेही वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव मान्य करणार येणार नाही असे गांभीर्याने नोंद घे असा सज्जड दम शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक व बोगस सचिव डॉक्टर विजय नेमगोंडा पाटील यांना शिक्षण विभागाने नोटीस काढलेली. गेल्या 5 ते 7 वर्षापासून लाखो रुपये देऊन काही शिक्षक असतील, उमेदवार असतील, हे तिथे राबराब राबत आहेत. त्या उमेदवारांची आर्थिक मानसिक पिळवणूक होत आहे, शारीरिक पिळवणूक होत आहे, एका प्रकारचा अत्याचाराची सहन करत आहेत. इतकं सगळं होत असतानाही नवीन उमेदवारांनी जे मुलाखतीला येणार आहेत यांनी 10 वेळा खात्री करावी, ज्या बोगस संचालक मंडळाकडे कोणतेही पैसे देऊ नयेत व आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, शिक्षण विभागाशी सल्लामसलत करावं, शाळेत जे लोक आधी 5-7 वर्षापासून राबतात त्यांच्याशी सल्लामसलत करावं, ह्या सर्व गोष्टींची उहापोह करूनच त्यांनी उमेदवाराला मुलाखतीला जावी आणि त्या बाबतीतली टीप शिक्षण विभागाने सादर केली आहे की या संदर्भ गोष्टीचा कोणतेही वैयक्तिक प्रस्ताव जर नवीन आले तर त्यांना मान्यता देणार नाही, येणार नाही जोपर्यंत संस्थेचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना मी जनहितार्थ हेमंत चौगुले माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने, सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आवाहन करतो की आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. धन्यवाद.